आम्ही लक्ष देतोय. दोन्ही ऑफिशियल्सला विनंती करूयात, मॅचला आपण प्रारंभ करतोय. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होत्यात. पहिला बॉल पडण्याआधी दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह येणं आवश्यक राहील. दोन्ही टीम एक एक एक्स्ट्रा प्लेयर, एक एक रिप्रेझेंटेटिव्ह येऊ द्यात. आज आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करत असताना पाहायला मिळते ती अर्थातच गेम शॉर्ट्स या सौरभजी गाडी यांच्या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळते. आज डी जे छोटू आज आमच्यासोबत जॉईंट आहेत. शिवडीचा आवाज जिथे कुठे हळदीची आवश्यकता असते, किंबहुना एखादी एंगेजमेंट असेल, किंबहुना मग पूजा असेल, तिथे आवर्जून बोलवलं जातं या डी जे मास्टरला. आणि त्याच वेळेला आपण मंदारजी चव्हाण दादरचे असणारे आमचे गुणलेखक यांनाही कामकाज करत असताना पाहायला मिळत आहेत. ओंकार पाटील, रोशन पाताडे जणांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. चार ऑफिशियल एक चांगलं कामकाज करतात. ऑल इज वेल असं आयोजन असणारी स्पर्धा, दर्जेदार नियोजन क्रिकेटचं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. चौकार, षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, एक उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार आयोजन. MPL 2023 पर्व दुसरं. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है. क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 sixes मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है. इट्स ओके यार, चिल मार. अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार. इट्स पॉसिबल नाउ. थैंक यू. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आत मध्ये होत्यात. किल्ले कोंढाणा टीम ऐसा भी हो सकता है. लक्ष्य भेटतो आहे. नाउ वॉच इट लाइव. रंजक राहिला. सिंहगड या नावाने इतिहासामध्ये या कोंढाणा किल्ल्याची नोंद करण्यात आली. आणि किल्ले कोंढाणा हा तितकासा महत्वाचा यासाठी देखील राहतो ना, पावन खिंड ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली होती कोंढाणा किल्ल्याच्या अगदी नजीक. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. त्याआधी दोन्ही टीम आपल्या एक एक रिप्रेझेंटेटिव्ह होत्यात. एक्स्ट्रा प्लेयर कोंढाणा टीमचा एक्स्ट्रा प्लेयर येत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थात महेश आणि राहुल कांबळी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. ऋषीदादा वैद्य यांनी गेले अनेक वर्ष आघाडीला येत असताना धावा अगदी खोऱ्याने गोळा केल्या होत्या. आणि आपण नेहमीच पाहिलं होतं त्यांना आघाडीला येत असताना, बॅटिंग करत असताना, गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती अभिराज्य गाजवत असताना. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल पडेल गोलंदाज कुशलचा. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बीट करत असताना इनफील्डला भेदून चेंडू मात्र लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय, ज्यावरती धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळतात. एकंदरीत 2. पहिल्या बॉलवरती खातं खुललं आहे. जिथे उजव्या यष्टीच्या बाहेरील ज्यूसी हा बॉलही होता, बॅटचा फेस ओपन गेला, इनफील्डला भेदण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला आणि स्ट्रेट डाऊन ग्राउंड, एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता स्ट्रेट बॅटने केलेला, परंतु त्यावरती धावा प्राप्त होतात त्या 2. सुरुवात तितकीशी चांगल्या रीतीने करण्याचा प्रयत्न असेल, कारण लक्ष मोठं उभं करावं लागेल, जद्दोजहद करावी लागेल धावा गोळा करण्यासाठी, प्रयत्नशील राहावे लागतील या खेळाडूंना. पुढचा बॉल कुशलचा, हा चेंडू जागा बनवण्यासाठी प्रयत्न इथे केला होता, जिथे आपण पाहतोय ना बॅकफूटवरती आले होते. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न हा बॅटरचा राहिला, तो मात्र काही अंशी आपण पाहतोय ना तितकासा असफल राहिला आहे. धावा आलेली नाही आहे. डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल इथे एक प्रेशर क्रिएट करू शकतो, कारण पावफुलीच्या षटकामध्ये धावा गोळा करायची आहे. ताडबा बॅटने ऑन साईडला खेळला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, त्याआधी चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आडव्या बॅटने महेशच्या बॅटमधून इथे चौकार येत असताना पाहायला मिळाला. फुलर लाईनचा बॉल अगदी चांगल्या रीतीने लपेटला ऑन साईडला, चौकार आलाय. पुढचा बॉल
यावेला मिस टाइमिंग झेल महत्त्वाचा राहणार. स्वतः यष्टी रक्षक संघ मालक महेश चेडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. काय चाललाय हा खेळ. खेळाडू बाद. थँक्यू. पवन चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं असताना पाहायला मिळतोय. पवन चव्हाणच्या बॅटमधून 22 बॉलमध्ये 52 धावांची खेळी आपण पाहिली या स्पर्धेच्या दरम्यान. अर्थात एक अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं आहे. या स्पर्धेच्या दरम्यान 4 अर्धशतक झाले आहेत. 2 एकाच खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाले आहेत. आनंद गोपाळ 22 बॉल 55 आणि 18 बॉल 55 ऑन साईडला केलेला हा स्ट्रोक डीपमधून शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. एकच धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 7 रन्स ऑन आउट. 7 धावा धावफलकावरती जे पाहायला मिळत आहेत. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागणार आहेत. प्रतिस्पर्धी देखील तितकासा चांगल्या दर्जाचा क्रिकेट खेळत येऊन पुढे येत असताना पाहायला मिळाला आहे. अर्थात आपण पाहिलं प्रतापगड या टीमला. पहिल्या मॅचमध्ये प्रतापगड टीम पराभूतीच्या छायेखाली गेली जरूर, परंतु तदनंतर पुनरागमन अगदी जोशात आणि थाटात समोरच्या दिशेने केलाय. ओवर द बॉलर हेड साइड स्क्रीनच्या अगदी समोर चेडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराला संघाचे धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. नेल्सन आकडा ऑन बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झाला. एका षटकाचा खेळ संपुष्टात आला. 1-1 असा आकडा स्कोर कार्डवरती आहे. पवन चव्हाणच्या बॅटमधून देखील एक धाव आली आहे. एकच बॉल त्याने फेस केला. 1-1 आकडा समोर आला. आनंद हा चेंडू इथे कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली या षटकाची. चांगल्या रीतीची गोलंदाजी केली आहे. डेडिकेशन चांगलं आहे. या गोलंदाजाचा आपल्या संघाच्या प्रती चांगली भावना पॉझिटिव्ह अप्रोच आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळते. केवळ एकच जाब इथे अर्जित करण्यात येईल. अनेक आठवणी आहेत या खेळाडूंच्याही. अनेक वेळेला आपण पाहिलं ना तर खेळाडूंचा इतिहास रंजक असतो. काहींचा इतिहास आठवावा असतो आणि काही वेळेला इतिहास विसरावा असा देखील असतो. कदापि कधी कोणालाही कमीज लखून चालवलं नाही, चालवत नाही, कारण काहींनी इतिहास गाजवलेला असतो. काही गाजवत असतात आणि गाजवणारी असतात. हा फटका चांगला आहे. ऑन साईडला केलाय चेंडू. मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर चेंडू करतो. हवाई सफर शकार. थँक्यू. षटकार आला. संघाच्या धावसंख्या 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती बॅटिंग चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली आहे. राहुलच्या बॅटमधून हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला आहे. आनंद सांगतोय माझी जबाबदारी आता मात्र वाढली आहे. षटकार आला. पुनरागमन चांगले केलं आहे. अण्णा 24 सेकंड चौकांना चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती आणि दिशेवरती नियंत्रण त्याचं चांगलं आहे. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समय साधणारी गोलंदाजी. हा बॉल देखील उज्वेष्टीचा खूपच दुरून ट्रॅव्हल झाला आहे. पंचांनी पाहिलं. लगेच चेंडूला इथे निहाळल्यानंतर गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. व्हाईट बॉल आहे. धावफलक अभांतरच्या मदतीने पुढे सरकता जाऊन पोचेल. जिथे 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 रन्स ऑन अ बोर्ड. एक खेळाडू बाद झाला आहे. आघाडीला आलेला महेशला आपण पाहिलं होतं. पुढचा चेंडू यावेळेला देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न. रीचमध्ये नाही आहे तो मात्र बॅटरच्या. अभांतर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आला. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
आनंद ज्याच्या नावावरती देखील एक अर्धशतक पाला मिळालंय, परंतु तो ज्या पद्धतीने गोलंदाजी इथे करतोय ना, अवांतर धावा त्याने इथे खर्च केल्यात राहुल साडी. पुढचा बॉल इथे एकसा कबरला, जजमेंट चुकले क्षेत्ररक्षकाचा, चेंडूचा पाठलाग करतोय, भाग मिल्का भाग, त्याआधी चेंडूने बारली आहे बाजी, धावा मिळतील त्याच्या चौकार. मैदानाच्या आतमध्ये राहुल याला पाचारण करण्यात आले, गोलंदाजी मार्क वरती राहुल दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज राहुल स्ट्राईक इंड वरती बॅटर असेल तो, अर्थात राहुलला आपण स्ट्राईक इंड वरती पाहतोय. राहुल गोलंदाज आहे, हा चेंडू डाऊन द लेग आहे, पंच आमच्याकडे वळत असताना करुणाकर कोठियन सरांना आपण पाहतोय. काही क्षणामध्ये तनुष करुणाकर कोठियन यांचं देखील आगमन होईल, वय वर्ष 24 आहे, राईट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाजी करतो, राईट हँड बॅटर देखील, ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतो. चेंडू इथे यष्टिरक्षकाचा भेद घेतो, डॉट बॉल आला आहे. फर्स्ट क्लास सामने एकंदरीत तनुष कोठियनने 16 खेळलेत, 2504 धावा त्यांच्या, 1487 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, परंतु 46 विकेटही आहेत तनुष कोठियनच्या नावावरती. चेंडू डावी इशी सोडून जाणारा, गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. त्याच वेळेला ली स्टेचे सामने 15 केलेत, 19 विकेट, 630 धावा, T20 मॅचेस केल्यात 15, त्याच्या 319 धावा आणि 15 विकेट आहेत. तो ऑलराऊंडर खेळाडू तनुष कोठियन यांचं देखील आगमन होईल. कट केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपला जेल, संपला फलंदाजाचा खेळ, 1 मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद.
तर यशालाही पर्याय नाही आहे. आणि आज या खेळाडूचे कष्ट प्रामाणिक आहेत. दोन विकेट त्याने प्राप्त केल्यात. पुढचा बॉल हा चेंडू अवांतर आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. इथे चुकी होती आहे. एक धाव तर निश्चित मिळेल. व्हाईट वरती येणारी एकेरी धाव अर्थात संघाची धावसंख्या व्हाईट प्लस वन ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलक्यावरती आहेत. 31 रन्स ऑन अ बोर्ड. मागील मॅचमध्ये खूप साऱ्या चुका या धावसंख्येचा पाठलाग करत असताना झाल्या होत्या. परंतु अजिंक्य तारा या टीमने मॅच जिंकली. मैदानाच्या आतमध्ये काय घडत आहे? चुका चुका आणि चुका वारंवार होत आहेत. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. धावा मिळतील त्याचे 8 चौकार. थँक्यू थँक्यू. 35 रन्स ऑन अ बोर्ड. 35 धावा धावफलक्यावरती आहेत. मंजिले मिले ना मिले ये मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. हरिवंशराजी बच्चन यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवल्या. कारण क्षेत्ररक्षकांचा प्रयत्नच त्या रीतीचा पाहायला मिळाला नव्हता. प्रयत्न करावे लागतील. संधी आपल्याला मिळणार नाही आहे. संधी जी काय मिळाली आहे ना तिचं सोनं करावं लागेल. आपण नेहमी म्हणतो ना मेहनत करावी लागणार आहे या मॅचच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवरती कुशल यांना पाहायला मिळतात. हा बॉल इथे ऑन साईडला केला क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. एक चांगला जेल टिपण्यात आला. गुड कॅच ऑफ द कॉलडी. खेळाडू क्रमांक 4 बाद. थँक्यू. मेहनत करणं गरजेचं राहतं आणि प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये किंबहुना या मॅचमध्ये मेहनत करावी लागेल. आपण नेहमी म्हणतो ना दोन अक्षरांचं असणारं लक, अडीच अक्षरांचं असणारं भाग्य, तीन अक्षरांचं असणारं नशीब, साडेतीन अक्षरांचं असणारं किस्मत. परंतु त्याहूनही मोठा शब्द आहे तो मेहनत. आज मेहनत करावी लागणार या खेळाडूंना. धावा रोखण्यासाठी गोलंदाजांना मेहनत करावी लागेल तर धावा बनवण्यासाठी बॅटर्सला मेहनत करावी लागेल. विशाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका इथे पुन्हा एकदा फसला आहे. क्षेत्ररक्षक आनंद चेंडूच्या खाली येतो आहे. जेल निसटलाय. दोन्ही खेळाडूंची टक्कर धरू झाली आहे. जाणीव करून घ्या त्यांना कोणती दुखापत झाली नाही आहे ना. चौकार येतोय. धावा मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या पण पाण्याची मागणी करण्यात येते. पाणी घेऊन जा. त्या ठिकाणावरती खेळाडूला कोणती मोठी दुखापत झाली नाही आहे ना याची जाणीव करून घ्या. त्या ठिकाणी आपण आनंद गोपाळ यांना पाहत होतो. लक्ष वेधूयात क्रिकेटप्रेमींचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं, खेळाडूंचं की आपल्यासाठी सेवा इव्हेंट्स यांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा एक चांगलं कामकाज पाहायला मिळालं. चहाचा स्टॉल ओपन झाला आहे आणि त्याचाही आस्वाद आपण घेऊ शकता. मी ग्लोबल हॉस्पिटलच्या टीमचं मी लक्ष वेधेन की थोडीशी त्या खेळाडूला इजा झाली ना याच्याकडे आपण लक्ष द्यावा. क्रिकेट चांगल्या रीतीचं खेळतोय आनंद गोपाळ आणि तो ठीक असेल याकडे आपण लक्ष वेधूया. आनंद गोपाळ डॉक्टरची टीम आली आहे. संपूर्ण डॉक्टर्स त्या ठिकाणावरती येत असताना मी कौतुक करेन ते खऱ्या अर्थानं आज आमच्या या डॉक्टरच्या टीमचं देखील. त्यांचंही चांगलं कामकाज पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. ग्लोबल हॉस्पिटल परेळ या ठिकाणी असणारे हॉस्पिटल आणि त्याचे संपूर्ण डॉक्टर्स आज आपल्यासोबत जॉईंट आहेत.
39 धावा धावपलक्या भरती आहेत, 39 रन्स ऑन अबाउट। खेळाडूंचे टक्कर आपण अनेक वेळेला पाहिलेत, अनेक वेळेला चांगले जेली पाहायला मिळालेत। मोहम्मद कॅपची मला आठवण होते, मोहम्मद कॅपने एक जेल घेतला होता ज्यावेळेला टक्कर झाली होती जहीर खान सोबत, अगदी वेगाने तो आला आणि तो सामना तितकासा महत्त्वाचा होता इंग्लंडच्या अगेन्स्ट। मैदानाच्या आतमध्ये उळीयात गोलंदाज कुशलचा हा चेंडू इथे यष्टीरक्षकाचा भेद घेतो, डॉट बॉल आलाय। एक टक्कर अशी झाली होती भिवंडीच्या बाली ट्रॉफीमध्ये आपण पाहिली होती आणि त्यावेळेला जयदीप बोंडिवले आपण राज गोठणकर यांची एक मोठी टक्कर पाहिली होती। खेळाडूंच्या टक्कर अनेक वेळेला होतात त्यासाठी ताळमेळ आवश्यक राहतं। यश माइन आणि मी घेतोय किंबहुना वेट ह्या ज्या कॉलिंग आहेत ना या महत्वाच्या राहतात। बाटला ब्रश झाला, चेंडू ऑन साईडला, फाईन लेगला, वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल, सीमारेषेच्या बाहेर आउटफील्ड फास्ट चौकार। चौकार आला संघाची, धावसंख्या 4 ने पदार्थी आहे, 43 धावा धावफलका भरती पाहायला मिळत आहेत। क्रिकेटला सुगीचे दिवस आले किंबहुना क्रिकेटला ग्लॅमर आलं हे निश्चित पाहायला मिळालं। यूट्यूब असेल, लाईव्ह प्रेक्षेपण असेल, त्याचवेळेला उच्च दर्जाचं DJ असेल, त्याचवेळेला मोठमोठे मैदानं, चांगल्या रीतीचं आयोजन, बदललेला बॉल, बदललेली बॅट, या साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या राहिल्यात। हा बॉल तिथे ऑन साईडला खेळलाय लेफ्ट हँड ऑन राईट, काही वेळेला हवेमध्ये, काही काळ हवेमध्ये राहिलेला हा चेंडू जिथे ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला। मास्टर प्रीमियर लीग 2023 दुसरं पर्व, धावफलकावरती धावा आहेत त्या 44, खेळाडू बाद झाले ते 4, 4, 4, 4 हा आकडा स्कोर कार्डवरती आहे। पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आउट ऑफ द पार्क आपल्या टप्प्यात आलाय आणि कार्यक्रम अगदी योग्यरित्या षटकार। एक चांगल्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना पवन चव्हाणला आपण पाहतोय, षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, धीर धरला होता आणि तदनंतर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे। धावफलकावरती धावा आपण पाहतोय, एकंदरीत 50 धावा धावफलकावरती आहेत, 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय, 50 धावा धावफलकावरती आहेत। पवन चव्हाण बॅटिंग करतोय, पवन चव्हाणसाठी आपण इतकंच म्हणू शकतो, फिक्र करता है क्यों, फिक्र होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या। चांगली बॅटिंग करतोय, स्वतःवरती भरोसा ठेवलाय आणि चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आलाय। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज लॉर फुल टोस ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक वेगाने येईल परंतु त्याआधी चेंडूने सीमारेषा ओलांडली आहे, चौकार, नो बॉल, त्यावरती चौकार। उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे तो फ्री हिट, पुढचा बॉल फ्री हिट, बॅटर त्याच स्ट्राईक इनवरती आहे, अर्थात फील्ड चेंज होणार नाही, फिल्डिंग चेंज होणार नाही कारण बॅट्समन तोच स्ट्राईक इनवरती आहे, खेळाडू जिथे होते तसेच तिथेच उभे राहू शकतील, हा क्रिकेटचा नियम आहे आणि याच कारणास्तव फिल्डिंग चेंज करण्यात आली होती। बॅटर तोच स्ट्राईक इनवरती, अर्थात विशाल त्याच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळाला आहे।
कोंढाणा टीम धावा चांगल्या रीतीने गोळा करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना पाहायला मिळाला आहे. धाव फलकावरती 55 फ्रीजचा बॉल इथे ऑन साईडला केलाय. एक धाव तो निश्चित आले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, अगदी योग्यरित्या थ्रो करण्यात आलाय आणि चांगलं कलेक्शन. खेळाडू होईल तो इथे बाद. वन मोर विकेट डाऊन, संघाचा 5वा खेळाडू बाद. थँक यू. आज गोपाळने खऱ्या अर्थानं अर्थात गोलंदाज आनंद गोपाळने एक गोष्ट जरूर सांगितलंय, परिस्थिती कितीही बिकट असेल ना मनस्थिती चांगली असावी लागते आणि या खेळाडूची मनस्थिती चांगली आहे. माइंडसेट चांगला पाहायला मिळालाय. नवीन बॅटर शरद भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. अपेक्षांचं ओझो घेऊन हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला असावा, कारण धावा गोळा करावा लागणार आहेत. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोहनराव कोळी किले कोंढाणाचे मालक. हा बॉल अगदी लोअर फुलटोज होता, समोरच्या दिशेने कव्हर्सला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि तो अंगलट येऊ शकतो. एक मोठी मासी जायला अडकली आहे. एक मोठा खेळाडू इथे बाद होत असताना पाहायला मिळेल, कारण ज्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं, ज्याची आवश्यकता होती संघाला, त्याने साथ सोडली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये पवन चव्हाण बाद. थँक यू. धावा धाव फलकावरती 57 खेळाडू बाद झालेत. ते 6-6 बाद 57. पवन चव्हाण वरती एक दारोमदार होती, मदार होती, परंतु त्याने साथ सोडली आपल्या संघाची. आपण षटकार मारू शकतो तर एकेरी दुवारी धावा घेणं का गरजेचं आहे, जिकरीचं आहे, हे नेहमीच पाहायला मिळालं. आणि हा प्रयत्न अंगलट आला तो पवन चव्हाणच्या देखील. पुढचा बॉल हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. वेगाने टाकला होता. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. फास्ट अँड फ्युरियस हा बॉल. क्विकर वन जो मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या 57 वरती स्थिरावली आहे. काही चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. काही चेंडूंची वाट पाहिली, आता वाट लावण्याची वेळ आली आहे. बॉल देखील खोलवा टप्प्याचा ऑन साईडला इथे खेळला डीपमधून. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला आहे. आपण एक गोष्ट आवर्जून पाहिली आहे, आनंद गोपाळ्याची गोलंदाजी. ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो ना, फोटो काढण्यासाठी कॅमेरामध्ये लेन्स आणि माणसामध्ये सेन्स असावा लागतो, अगदी सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे या गोलंदाजाचा. खुलवा टप्प्याची गोलंदाजी त्याने केली आहे. त्या टप्प्यामध्ये बदल सातत्यपूर्ण करत असताना पाहायला मिळाला आहे. बॉल देखील बॅकडोले नव्हता, कट केला आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूचा पाठलाग करेल. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूची मारेषेच्या बाहेर चौकार. धावा कशाही येऊ द्यात, येणं महज गरजेचं. मिळतात. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 62 धावा धावपलकावरती आहेत. यशांच्या पाठीमागे स्वतः कर्णधार आणि या टीमचे स्वतः ओनर अर्थात महेश जिस्वानी यांना आपण पाहतोय. बॉल वेगाने टाकलाय जरूर, अर्थात पंचांनी सांगितले हा बॉल वाईड बॉल आहे. अवांत चेंडू पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळालंय. धावफलक अभांतरच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त धावा कुठे ना कुठे ते रोखाव्या लागतील, कारण आपण टीमचा एक प्रमुख गोलंदाज किंबहुना प्रमुख घटक आहोत हे लक्षात असायला हवं. गोलंदाज आनंद लाईक जम्प चांगल्या रीतीने त्याने घेतली होती. स्ट्रेच केलं स्वतःला फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्यासाठी आणि
त्या धाटणी मुल धाटणीचा आणि किंबहुना त्या तोला मोलाचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्याने इथे करण्यात आला. एक धाव मिळते जरूर, धाव फलकावरती धाव आहेत त्या 64, 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम कोंढाणा, टीम किल्ले कोंढाणा टीम धाव फलकावरती धाव आहेत त्या 64 खेळाडू बाद झाल्यात ते 6. पण एमपीएल 2023 मधली पाहतोय सीझन 2. हा बॉल कबरला खेळण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करण्यासाठी डेडिकेशन लेवल चांगली आहे. दाग लग्नेशी दाग लगे तो अच्छे होते आणि इथे प्रयत्न त्याच रीतीचे पाहायला मिळाले. धावा आहेत ते एक संघाचे धावसंख्या 65. चांगलं ऑर्गनाईज केलेली ही स्पर्धा प्रशांतजी म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम. कौतुक करावं तितकंसं कमी आहे, थोडं आहे या स्पर्धेमध्ये. ज्या पद्धतीचं हे आयोजन पाहायला मिळालंय, ऑल इज वेल असं आयोजन करण्यात आलंय प्रशांत म्हात्रे आणि टीमचं. हा फटका इथे ऑन साईडला खेळलाय, चेंडू मात्र सरटावत होत असताना पाहायला मिळेल. चेंडू आला स्लॉट मध्ये, पाठवला पार्किंग ब्लॉक मध्ये, षटकार. षटकार आला, संघाची धावसंख्या 71 धावा, धाव फलकावरती 71. पुढचा बॉल वन्स अगेन अनदर बिग हिट, चेंडूची मारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू शरद भोसले. अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कद आसमान के. भोसले या नावत है जादू है. षटकार आले ते दोन, चांगल्या रीतीची बॅटिंग करतोय शरद भोसले मैदानाच्या आतमध्ये. तिसरा येईल का? संघाची धावसंख्या 77, 77 धावा धाव फलकावरती आहेत. दोन बॉलवरती दोन आलेत ऑन साईडला. आता मात्र शरद भोसलेला बॉल फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय, त्याच्या बाटच्या पट्ट्यामध्ये आलाय, त्याची बाट बोलू लागली आहे. षटकारांची भाषा, आवश्यकता होती संघाला आणि आज त्या तारणहार ठरणारा हा खेळाडू जिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. संकट मोचक क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक. डाउनी बॉल इथे, चेंडू सीमारेषा ओलांडेल, धावा मिळतील त्या 4, नशिबाची 7, संजीवनी चौकार. थँक्यू चौकार आला. धावफलक 81 धावा धावफलकावरती आहेत. 81 रन्स ऑन अ बोर्ड. डीजे मास्टर छोडू कौतुक करायला हवं त्यांचंही. हा बॉल ऑन साईडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शरद भोसलेचा धमाका, चौकार. 85 धावा धाव फलकावरती आहे. 86 धावसंख्येचं टार्गेट. इच कॉइन इज अ डिफरंट साईड. नाण्याला दोन बाजू आहेत, एका बाजूला 85 बनल्या, दुसऱ्या बाजूला 86 धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का? काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये? कोण होईल विजेता? कोणाला पराभूतेच्या छायाखाली जावं लागेल आणि कोण फायनलमध्ये दाखल होईल या त्याचं रिझल्ट या उरलेल्या 6 षटकांमध्ये पाहायला मिळेल. परंतु तद्वर एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया. डीजे ब्रेकच्या पलीकडे आवाज ऐकायला मिळेल तो अर्थातच रोशनजी पाताडे सरांचा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद.
धन्यवाद जयेश भोसले सर, आगतम स्वागतम सुस्वागतम। मास्टर्स प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्या मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित सर्व टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत। शहाऐंशी धावांचा पाठलाग मात्र या वेळेला करावा लागणार आहे। सेकंड इनिंगचा खेळ, मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला, मॅचच्या मध्यानामध्ये मात्र काही क्षणाची विश्रांती घेऊ आणि त्यानंतर जाऊ मात्र मॅचच्या उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी शहाऐंशी धावांचा पाठलाग आपण करत असताना पाहणार आहोत। टीम प्रतापगडला नाणेफेकीचा कौल झाला, त्यानंतर जर आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जो आहे तो जिंकला होता टीम प्रतापगडने आणि प्रथम गोलंदाजी करत असताना मात्र समोरच्या संघाला मात्र सहा षटकांमध्ये 85 धावांवर रोखलं आणि इथे मात्र 86 धावांच्या पाठलागाला मात्र आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल। विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर कोंढाणा संघ, कोंढाणा संघ म्हटलं की मग नाव समोर येतं ते मोहनरावजी कोळी साहेबांचं, एक विशेष सहकार्य तर आहेच, परंतु आज त्यांचा संघ इथे मात्र मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर अगदी अतिशय रंगतदार अशी मॅच पाहायला मिळेल, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये। प्रतापगड संघाचे संघनायक मात्र जर आपण पाहिलं तर संघनायक सुद्धा आणि संघ मालक सुद्धा सन्माननीय जेसवानी साहेब, टॉस जिंकला होता इथे मात्र लेडी लक आपण पाहिलं होतं या अगोदरच्या मॅच मध्ये। नाणेफेक जिंकली होती, फिल्डिंग घेतली होती आणि प्रथम फिल्डिंग केली आहे, चांगलं लक्ष मात्र समोर आहे। आता मात्र पाहूया कशा पद्धतीनं या 86 धावांच्या पाठलागाला सुरुवात होतीये। ओमकार आपण जर कुठे असाल तर माईकशी संपर्क साधा। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण बघत आहोत टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेले या महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील दोन रत्न आज मात्र या मास्टर्स प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देत आहेत। प्रशांत म्हात्रे साहेबांच्या प्रेमापोटी आज मात्र आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आवर्जून मात्र टेनिस क्रिकेट विश्वाची आख्यायिका म्हणजेच आपण व्यासपीठावर उपस्थित असलेले दोन व्यक्तिमत्व पाहू शकता। एका बाजूला मात्र ऋषिकेश केशव वैद्य आणि त्यांच्यासोबत मात्र योगेशजी वैद्य, दोघांचंही या ठिकाणी मास्टर्स प्रीमियर लीग 2023 पर्व दुसऱ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र तनुष कोटी आणि यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन मैदानामध्ये होत असताना आपण पाहणार आहोत। सध्याच्या स्थितीला मुंबई संघासाठी रणजी खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आज पिताश्री पंचांच्या भूमिकेत आहेत, गेले दोन दिवसासाठी अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका आज पार पाडलेली आपण पाहिली या चार पंचांच्या पॅनलने, ज्यामध्ये आपण शशी साटम सरांना पाहिलं, कल्याणी घोरपडे सरांचं पंचांचं काम या ठिकाणी अनुभवायला मिळालं, सूर्यकांतजी आडाव सर सोबत आहेत आणि करुणाकर कोटियन असे एकूण चार पंच मात्र स्पर्धेला मार्गदर्शन करतायत। समालोचन कक्षातून तीन विविध आपण आवाज ऐकत आहात, आकडे तज्ज्ञ समालोचक आमचे मार्गदर्शक आणि आमचे सहकारी समालोचक जयेशजी भोसले, तर आमच्यासोबत मात्र आपल्याच भोईवाडा दादर नायगाव विभागातील एक गोड आवाज ओंकार पाटील आमच्यासोबत जुळला गेलाय आणि मी मराठी समालोचक रोशन पाताडे पुन्हा एकदा मात्र या उपांत्य फेरीच्या सेकंड इनिंगकडे आपल्याला सर्वांना घेऊन जाईल। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत करतोय। 86 धावांच्या पाठलागाला इथे सुरुवात होतीये, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीये, आनंद गोपाळ आणि मिथुन पवार तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। माझे सहकारी समालोचक मित्र ओंकार पाटील आपण कुठे असाल तर कृपया आपण माईकशी संपर्क साधा। ओंकार पाटील विजय कराळे कर्णधारपदी असताना आज मात्र निर्णायक मॅच आणि त्या निर्णायक मॅच मधली प्रारंभिक ओव्हर घेऊन पंचांच्या डाव्या बाजून कॅमेरामॅनकडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय। स्ट्राईकवर आहे आनंद गोपाळ, सलग दोन मॅचचा गेम चेंजर खेळाडू, प्लेअर ऑफ द मॅच। पहिल्याच बॉलपासून मात्र इथे आक्रमक पावित्रा स्वीकारणं कुठेतरी गरजेचं आहे हे कुठेतरी लक्षात घेतले आनंद गोपाळने। एक मोठं टार्गेट आहे, एक फायटिंग स्कोर एक प्रकारे आपण जर पाहिलं तर आजचा दिवस आपण 116 धावा 6 षटकांमध्ये स्कोरबोर्डवर अनुभवलेत,
त्यामुळे हे 86 धावांचं लक्ष्य तितकं कठीण मानलं जाणार नाही, थोडस कठीण आहे परंतु अशक्य असं नाहीये, क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये। आणि दुसरा चेंडू या वेळेला उडवून लावला जातोय कव्हर पॉइंट मध्ये, वन बाउंस चेंडू, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा हा इथून मात्र आलेला आपण पाहतोय, मास्टर्स प्रीमियर लीग चौकार। ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये बस अपने टीम की जरूरत देखते, मिळवले चार धावा, ठोकला जातोय आनंद गोपाळच्या बॅट मधून, एक आनंदी आनंद देऊन जाणारा हा चौकार। स्टेप आउट झाले, डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, बॅटचा फेस वर फिरला जातोय, फिल्डर डाऊन द बॉल, पकडला जातोय झेल आणि इथे मात्र एक मोठा मासा गळाला अडकलाय, आनंद गोपाळ साठी एक विस्फोटक बॅटर इथे मात्र तंबूच्या आश्रयाला चाललाय। पहिल्याच ओव्हर मध्ये आनंद गोपाळ सारख्या एका महत्वपूर्ण फलंदाजाची विकेट येते। काय उत्साह, काय जल्लोष साजरा केला जातोय, कारण या विकेटचं महत्व ठाऊक आहे टीम कोंढाणा संघाला। सलग दोन मॅच मध्ये अर्धशतक झळकावणारा फलंदाज इथे मात्र पहिल्याच षटकामध्ये तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला, आनंद गोपाळ बॅटर आउट। परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर एक विस्फोटक बॅटर जरी मैदानाच्या बाहेर गेला असला ना तरी दुसऱ्या बाजूने आणखीन एक वादळी खेळी करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, बापू कोळी। मगाशी जी बॅटिंग आपण बापू कोळीची पाहिली तर नंतर म्हटलं होतं की बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है, काय जबरदस्त फटके खेळले होते बापूने, अगदी प्रेक्षकांची आणि सर्व खेळाडू मित्रांची मनं जिंकली होती, परंतु तीच खेळी आणि त्याच खेळीची पुनरावृत्ती कुठेतरी बापू कोळीला या मॅच मध्ये करावी लागेल, कारण इथे मात्र अतिशय अटीतटीचा सामना, डू ऑर डाय सिच्युएशन, करो वा मरोची स्थिती, अस्तित्वाचा लढा, प्रतिष्ठेची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। विजय कराळीचा हा बॉल बापू कोळीसाठी या वेळेला पाठीमागच्या मागेला, फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, एक बाईचा इशारा पंचांकडून मात्र दर्शवला जातोय। सातत्यानं आपण चर्चा करत आलेलो आहोत की क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला खूप महत्व आहे, बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईड बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल, षटकार असेल, धावा येणं महत्वाचं आहे आणि सध्याच्या स्थितीला मात्र धावांची गरज आहे। आपण खुल्या मैदानात खेळत आहात, अंडरआर्म टॅप पद्धतीचा हा फटका इथे मात्र या वेळेला आपण आलेला पाहतोय, थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात, एकच चौकार आतापर्यंत आलेला आपण पाहतोय बापू कोळी आणि सुरुवातीच्या जोडीमध्ये आपण जर पाहिलं तर मिथुन पवार, या वेळेला पुन्हा एकदा एक वेगळ्या धाटणीचा फटका, चेंडू हवेत, उंची चांगली, लांबी कमी आणि गोलंदाजाला मिळते फलंदाजाच्या विकेटची हमी, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, बॅक टू द पवेलियन। आणि या वेळेला मात्र मगाशी ज्याप्रमाणे जयेश सरांनी सांगितलं की भोसले या नावात एक वेगळी जादू आहे, जिनके बुलंद है हौसले वो शरद भोसले, इस बार कॅच के नीचे एक अप्रतिम कॅच, एक एक्सिलंट वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं, कोणतीही चुकी नाही, सेफ हँड्स मध्ये बॉल स्ट्रेट इन टू दी बास्केट। न्यू बॅटर येतोय स्वप्नील मिराशी, दोन खंदे फलंदाज, दोन विस्फोटक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद धावफलकावरती धावा झाल्या त्या सहा, थोडीशी अडचणीतून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते, थोडासा संघर्ष इथे मात्र करावा लागतोय आणि हा सातत्यानं पाहायला मिळालेला संघर्ष आहे या दोन दिवसांमध्ये, म्हणूनच ज्येष्ठ कवी हरिवंश राय बच्चन सरांच्या कवितेच्या ओळी आपल्या सारख्या ओठांवरती असतात कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती।
आणि हा चांगला प्रयत्न आहे. या वेळेला मात्र आलेला चेंडूवर केला जातोय घणाघाती प्रहार. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा चार, येतोय एमपीएल चौकार. मेरे वक्त का आखिरी फरमान अभी बाकी है, मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो कहीं ना जाइएगा, देखते रहिएगा मास्टर्स प्रीमियर लीग 2023 का सीजन दो का यह सेमीफाइनल नंबर दो का सेकेंड इनिंग का खेल. या वेळेला स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने आक्रमण, चेंडू हवेत, चेंडूच्या मागे क्षेत्र रक्षक. या वेळेला शरीयत जिंकली क्षेत्र रक्षकाने, खूप चांगलं क्षेत्र रक्षण, खूप लांबचा प्रवास. चेंडू कलेक्ट करतोय, गॅदर करतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत फलंदाजांच्या माध्यमातून मिळवली गेली फक्त आणि फक्त एकच धाव. तीन धावा एक प्रकारे कुठेतरी या क्षेत्ररक्षकाने रोखले असं म्हणावं लागेल. अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते, अगदी मिड ऑफ पासून लॉंग ऑफ पर्यंत क्षेत्ररक्षक धावत गेलाय चेंडूसाठी. या वेळेला स्क्वेअर कटचा फटका, ओव्हर दी पॉइंट सेट मात्र खेळलेले आहे चेंडूवरती. चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन चार धावा, आणखीन एक एमपीएल चौकार. या वेळेला एक्झिक्युशन चांगलं पाहायला मिळालं, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स जो सातत्याने या लाल मातीच्या खेळपट्टीवरती आपल्याला अनुभवायला मिळालाय, तो एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स त्याचा मात्र फायदा. जागा बनवली बॅकफुटवर जाऊन मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं पॉइंट फिल्डरच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडूला लॉफ्ट करत पाठवलं बॅकवर्ड पॉइंटमध्ये आणि मिळवल्या त्या चार धावा. आणि या चार धावांसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावांवर. दोन गडी बाद 15. आता मात्र फलंदाजांनी हात खोलायला सुरुवात केली आहे, आपले इरादे मात्र स्पष्ट करावे लागतील. फुल टॉस बॉल, मिस टाइम, फटका ऑन साइडला, शॉर्ट मिडविकेटमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन मात्र घेतील, थोडंसं नाराज आहेत स्वतःवरती कारण या ज्युसी फुलटॉसचा समाचार घेण्याची कुठेतरी गरज होती. एखादा मोठा फटका इथे सजवू शकले असते परंतु चेंडू आणि बॅटमध्ये हवा तसा संपर्क होत नाहीये. एकेरी धाबेनं समाधान मानतील, एकेरी धाबेनं मात्र धावफल काही पुढे सरकतंय. आणखीन एक आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॅटचा फेस वरती वरच्या दिशेला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये. 13-1 गलत कदम और पुरी तेरी सल्तनत कदम. मगाशीही आपण पाहिलंय एक कॅच सुटल्यानंतर काय घडतं. छोट्या छोट्या चुका मात्र क्रिकेटमध्ये सुधारणं आवश्यक आहे. या वेळेला लेटकटचा फटका, सुंदर बॅटिंग पाहायला मिळते, अप्रतिम दर्जेदार. दिशा दाखवली आहे चेंडूला, स्टीअर केलाय गली रिझन मधून. मात्र विकेट किपर स्वतः त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन फिल्डर पाठीमागे होते, एक विकेट किपर आहे, एक फ्लाइंग स्लीप आहे, पॉइंट रिझन मध्ये एक फिल्डर उपस्थित आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाकडून केला गेला, दोन धावा मिळवल्या. ओव्हरची मात्र इथे समाप्ती झाली आहे, दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस. या ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर एकंदरीत 13 धावा आल्या आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. 86 धावांचा पाठलाग करतायत सुरुवातीच्या दोन ओव्हरमध्ये, मात्र 19 धावा जमवल्यात. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र गरजेच्या आहेत त्या धावा 67. लास्ट 24 बॉल्स टू गो एंड मोर 67 रन्स टू विन. 24 गेंदों में 67 रनों की आवश्यकता होगी इस मैच को जीतने के लिए. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये मात्र खूप तिखट मारा झालेला आपण पाहिला. एकाच ओव्हर मध्ये अवघ्या 6 धावा खर्च करत 2 विकेट मात्र पटकावले गेले होते ते गोलंदाज विजय कराळीच्या माध्यमातून. तर दुसऱ्या ओव्हर मध्ये मात्र थोडंसं महागडं षटक अभिषेकच्या माध्यमातून हाताळलं जाते. 2 ओव्हर 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. उर्वरित 24 चेंडूंमध्ये 67 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र येतोय शिवसागर मंठाळे. आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र या वेळेला क्षेत्ररक्षण सजवताना आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवरती, बॉलिंग रनवेवरती शिवसागर मंठाळे, जर्सी नंबर 18. पाहूया काय फिल्डिंगची सजावट या ओव्हरसाठी पाहायला मिळेल. एक विकेट किपर, एक फ्लाइंग स्लीप, त्याचबरोबर गली रिझनमध्ये आपण जर पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये, तदनंतर स्वीपर कव्हर, शॉर्ट कव्हरमध्ये एक फिल्डर, वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन, एक डीप मिडविकेट, एक डीप स्क्वेअर लेग पाहायला मिळतोय. पहिला बॉल या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली बसलेला पाहायला मिळाला. बॅटच्या खालून ट्रॅव्हल होतोय, विकेट किपरकडे जाऊन विसावतोय निर्धाव चेंडूनं. मात्र ओव्हरची सांगता आपण जर पाहिली तर शेवटचा बॉल, शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावा, तदनंतर नवीन ओव्हरच्या सुरुवातीचा हा चेंडू निर्धाव.
गोलंदाज शिवसागर मंठाळे राइट आर्म ओवर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राइक वर या वेळेला आपण बघतोय मिथुन पवार पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज आणि या वेळेला विकेट कीपर मोठी चुकी करतोय मिथुन पवार सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळतंय विशाल विश्वासराव परंतु या विश्वासाला तडा दिली आहे ही कॅच सोडल्यानंतर मात्र गोलंदाज थोडासा नाराज असेल विकेट पटकावण्याची संधी चालून आली होती पहिलाच बॉल इथे मात्र सफलता कुठेतरी मिळवता आली असती गोलंदाज शिवशंकर मंठाळेला गेले दोन दिवस मात्र हे क्रिकेटचं द्वंद्व युद्ध क्रिकेटमधली ही तू मेमे आपण पाहतोय मिथुन पवार मात्र इथे आपण जर पाहिलं तर सलग दोन वेळेला बीट होताना पाहायला मिळाला एका वेळेला तर जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा फायदा कुठेतरी उचलण्याची गरज आहे प्रतापगडच्या पायथ्याशी मात्र त्या ठिकाणी जे काही प्रताप घडलं होतं ना तो प्रताप मात्र या वेळेला पुनरावृत्ती करून मात्र या मॅचवर आपलं अधिराज्य गाजवावं लागेल तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर किल्ले कोंढाणा शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवाबा ते रूप अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागं आपण जर पाहिलं तर मास्टर्स प्रीमियर लीगचा जो बॅनर आपल्याला दिसतोय त्यावर मात्र एक ठळक आणि अतिशय सुंदर असं छत्रपती शिवरायांचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या डोक्यावरच आपण डौलणारा हा मानाने डौलणारा भगवा आपण पाहतोय आणखीन एक जबरदस्त प्रहार इथे मात्र गोलंदाजाला सडेतोड उत्तर दिलंय चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक मोठा फटका आणखीन एक चौकार बऱ्याच वेळानंतर मात्र हा चौकार आला थोडासा शांत आणि संयमी खेळ आपण सुरू असलेला पाहत होतो मैदानाच्या आतमध्ये परंतु कालही या बाबतीत आपण चर्चा केली की ज्या समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती असणारा आपल्या पायाला प्रेमाने स्पर्श करतात ना त्याच लाटांमध्ये मात्र मोठमोठ्या जहाजांना बुडवण्याची क्षमता असते त्यामुळे या सुरुवातीचा शांत आणि संयमी खेळ जरी आपण फलंदाजांकडून पाहिला असला ना तरी आता मात्र ही आक्रमकता स्वीकारलेली आपण पाहिली या बॉलवर सुंदर फटका यावेळेला डाऊन द ग्राउंड आमच्या कॉमेंट्री बॉक्सला दिली जाणारी मानवंदना वैभव लक्ष्मी व्हॅली बियॉन्ड वॉल्स विथ बेस्ट कॉम्प्लिमेंट्स येतोय इथे मात्र MPL षटकार थँक्यू या पण देसाई साहेब आणि कोकटे साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ असे टेनिस क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका म्हणून ज्या वैद्य ब्रदर्स पाहिलं आणि गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती अभिराज धावा खोऱ्याने गोळा केल्या आणि अनेक विश्वविक्रम या टेनिस विश्वावरती ज्यांनी नोंदवले या आपण वैद्य ब्रदर्स यांचा सन्मान करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू या सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे पाहुण्यांच्या पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करतो आहोत आपण विनंती करूयात ऋषिकेश दादा वैद्य या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळेल मायेची उबदार शाल प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ऋषीदादा वैद्य यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय मी सर्वांचं लक्ष वेधेन एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी अभिराज्य गाजवलं विक्रमादित्य ही उपाधी ज्यांना बिरुद हे शोभून दिसतं असे ऋषिकेश केशव वैद्य यांचा सन्मान आपण करतो आहोत एक आकर्षक कॅप ज्यांना मात्रेंचा महाराजा ही आकर्षक कॅप भेटवस्तू म्हणून आपण देतो आहोत हे सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ जे ऋषीदादांसाठी आपण देतो आहोत ऋषीदादा आपण वेळात वेळ काढून या ठिकाणावरती आलात आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल विशेष करून आम्ही आपले आभारी आहोत आपला उदंड आयुष्य लाभो यासाठी आम्ही ईश्वराची प्रार्थना करू या पुढील सन्मान आमचे दुसरे वैद्य ब्रदर्स अर्थात योगीजी केशव वैद्य यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत या मायेची उबदार शाल हा स्वागत नसे हा तर आहे जिवाळा आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा सोहळा आपण आलात आम्ही आपले आभारी मातेंचा महाराजा एक आकर्षक अशी कॅप प्रशांतजी मात्रे यांच्या माध्यमातून आणि मातेंचा राजा नेहमीच आपल्यावरती कृपा आशीर्वाद देवो हीच मातेंच्या राजाचरणी आम्ही प्रार्थना करतो
रहे हमेशा तेरा ही साया, मातृंचा राजा मोरिया। धन्यवाद दोन्ही वैद्य ब्रदर्स, आपण आभार मानूयात आणि मॅचकडे वळूयात। धन्यवाद सर आपण आल्याबद्दल, थँक यू व्हेरी मच। यस रोशन सर, थँक यू। धन्यवाद जयेश भोसले सर। तर नक्कीच मान्यवरांचं अतिथीगणांचं मात्र स्वागत समारंभ या ठिकाणी सुरू असताना मात्र आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली शरद भोसलेकडून, चुकी होतीये। यावेळेला स्टेप आउट झाली आहेत। चेंडू आणि बॅटमध्ये मात्र संपर्क जो आहे ना तो हवा तसा होत नाहीये फलंदाजांकडून। बदल आली ते चांगलं होतं, परंतु पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेऊन चेंडू मात्र विकेट कीपरकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। निर्धाव चेंडू येतोय, अतिशय जबरदस्त गोलंदाजी विजय कराळे याची आपण पाहिली। पहिल्या षटकात अवघ्या 6 धावा खर्च करत 2 विकेट त्याने पटकावले आणि वैयक्तिक दुसरं षटक ज्या वेळेला तो हाताळतोय ना 4 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केले आहेत। या वेळेला डाऊन द लेग स्टिक जातोय, काय निर्णय येतोय पाहूया। पंचांचा अंगाला लागलाय की नाही हे पंचांकडून मात्र जाणून घेण्याची गरज होती आणि पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय दर्शवलेला नाहीये। म्हणजे ही डॉट डिलिव्हरी आहे, हा निर्धाव चेंडू आहे, हा लीगल बॉल आपण पाहतोय, एक व्हॅलिड चेंडू। थोडीशी बिकट परिस्थिती प्रतापगड संघावर उडवलेली पाहायला मिळतीये आणि या वेळेला मात्र एक लाऊड अपील गोलंदाजाला मिळतीये, क्षेत्ररक्षकाची साथ आणि इथे मात्र विकेटचं होत आहे पतन, खेळाडू होतोय झेलबाद। ओव्हरची समाप्ती मात्र या विकेट सोबत झालीये। हा सामना कुठेतरी मात्र एकतर्फी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली सेमीफायनल ज्या पद्धतीची झाली ना त्या अगदी विरोधी हा सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। आतापर्यंत 3 गडी बाद झालेत, 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय, स्कोरबोर्ड वरती धावा झालेत 33 आणि जिंकण्यासाठी मात्र उर्वरित 12 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे। म्हणजे 26.5 धावांच्या आस्किंग रनरेटनं सामना खेळण्याची गरज आहे फलंदाजांना विशेषतः। थोडस मोठं लक्ष आहे, थोडस कठीण लक्ष आहे, परंतु अशक्य असं काही नाहीये। गोलंदाजांच्या चुकांचा इथे मात्र फलंदाजांना फायदा उचलावा लागेल। मगाशी मॅच मध्ये जे घडलं ना हे आपल्या सर्वांच्या डोळ्या देखत आहे। नो बॉल आला आणि नो बॉल वर षटकार ठोकला गेला, त्या एका बॉल मध्ये या संपूर्ण मॅचचं पारडं फिरलेलं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर मग जे काही घडलं ना या मैदानावरती ते आपण याची देही याची डोळा अनुभवले। आणि मग तो शेवटचा बॉल अमोलच्या बॅटमधून निघालेला तो विजयी षटकार आणि अजिंक्य तारा संघाच्या खेळाडू कक्षामध्ये मात्र उत्साहच उत्साह आपण पाहिला। मेगा फायनलमध्ये पुन्हा एकदा पर्व दुसऱ्यामध्ये दाखल झालाय टीम अजिंक्य तारा, तर दुसऱ्या बाजूने उपांत्य फेरी क्रमांक 2 मधून मेगा फायनलमध्ये दाखल होणार कोण, प्रतापगड की कोंढाणा। 12 बॉल 53 धावांची आवश्यकता। या वेळेला स्विंग अँड मिस, पंचांकडे मागणी केली जाते, अपील केली जाते, पंच मात्र ती मागणी फेटाळून लावत आहेत। 11 चेंडू इथे मात्र एक एक बॉल महत्वाचा आहे फलंदाजांसाठी। पुन्हा एकदा इनर एज लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल, क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली आहे, स्वतःला मात्र झोकून दिलं क्षेत्ररक्षकाने आणि या वेळेला एक अप्रतिम फिल्डिंग। एखादा खेळाडू ज्या वेळेला मैदानामध्ये पडत असतो ना त्यावेळेला तो नुसता पडत नसतो तर तो घडत असतो। दिनेश रेडकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते। या वेळेला एक समोरच्या दिशेनं खेळलेला फटका व्ही शेप मध्ये येतोय लॉंग ऑफ पर्यंत, एकच धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल आणि मला वाटतं फलंदाजांचं कॉन्फिडन्स थोडस लूज झालेलं पाहायला मिळतंय। देहबोली सांगून जाते, बॉडी लँग्वेज सांगते की फलंदाजांनी ही मॅच हातातून कुठेतरी गेली आहे आमची असं कुठेतरी मनामध्ये ठरवलेलं आहे, परंतु हे आक्रमण आपण पाहतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय का पाहूया सीमारेषेच्या पलीकडे। चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली गेली, हातातून चेंडू निसटला जरूर होता परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही।
औपचारिकता मात्र शिल्लक राहिली आहे 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज होती 53 ची, आता मात्र 47 ची। फलंदाज मात्र मैदानामध्ये चाललाय, बॅट भिरकावतोय, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये। सातत्यानं मात्र गोलंदाज त्या ठिकाणी फलंदाजाला बीट करताना आपण बघतोय, नुसती बॅट भिरकावून चालणार नाही, तंत्र शुद्ध बॅटिंग करण्याची आवश्यकता आहे। चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडवून आणावा लागेल, चांगलं टायमिंग करावं लागेल, पुरेशी ताकद लावावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, बॅटचा फेस ओपन करावा लागेल, आक्रमक पवित्रा स्वीकारणं गरजेचं आहे। परंतु आता मात्र ही मॅच जी आहे ना ती एक प्रकारे हातातून निसटलेली आहे। आपण पाहूया स्कोरबोर्डकडे, सध्याच्या स्थितीला 39 धावा स्कोरबोर्डवर आहेत, 86 धावांचा पाठलाग आणि जिंकण्यासाठी मात्र 47 धावांची आवश्यकता, शिल्लक राहिले ते चेंडू 7, शेवटचे 7 बॉल आणि 47 धावा, 6 चेंडू, ओव्हरची समाप्ती झाली आहे। चौथ्या षटकातून आपण जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 1 विकेट, 2 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च करत 3 विकेट पटकावले या वेळेला विजय कराळे खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही। 5व्या षटकातून 6 धावा, 39 धावा स्कोरबोर्डवरती आलेले आपण बघतोय। 3 गडी बाद, 3ही विकेट्स जे आहेत ना ते विजय कराळेच्या खात्यामध्ये, 3 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय। आज आपण जर पाहिलं तर विजय कराळेनं आनंद गोपाळची विकेट पटकावली, विजय कराळेनं बापू कोळीची विकेट पटकावली आणि विजय कराळेनंच स्वप्नील मिराशीची सुद्धा विकेट पटकावली। अतिशय महत्त्वपूर्ण गोलंदाजी राहिली, अतिशय टिचून मारा केलेला आपण पाहिला तो विजय कराळेनं। उपांत्य फेरी क्रमांक 2 मध्ये अप्रतिम एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, हवेत बॉल, फिल्डर चेंडू खाली, परंतु काय घडतंय, बॉल मात्र हातातून निसटलाय। कॅच जरी ड्रॉप झाली असली ना तरी ही मॅच ड्रॉप होणार नाही, कारण ही मॅच आता फक्त आता औपचारिकतेकडे वळली आहे, फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायची आहेत, गोलंदाजाला उरलेले चेंडू व्यवस्थित रीत्या हाताळायचे आहेत। पुन्हा एकदा मात्र अंगावर जाऊन आदळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळेल। मास्टर्स प्रीमियर लीग ही स्पर्धा मात्र आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आपण बघणार आहोत। संध्याकाळच्या 17 मध्ये मात्र मेगा फायनल ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो सामना, तो क्षण मात्र या ठिकाणी आपण आता उजाडताना पाहणार आहोत। गेले 2 दिवस ज्या चषकासाठी, ज्या मास्टर्स चषकासाठी हा क्रिकेटचा महासंग्राम सुरू होता, त्या मास्टर्स चषकावर आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरण्याची वेळ आता मात्र आलेली आहे। उर्वरित मात्र आता शेवटच्या इनिंग मधला आणि या मॅच मधला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय आणि तदनंतर मात्र या मॅचचा ऑफिशियल विजेता ठरेल तो टीम कोंडाणा। औपचारिकता पूर्ण शेवटचे 3 बॉल होते, त्याही मध्ये मात्र विकेट पटकावली गेली आहे। एकतर्फी सामना होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, एक उपांत्य फेरीचा सामना जो आहे तो अतिशय रंजक स्थितीमध्ये आपण झालेला पाहिला होता, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना अगदी मात्र विरोधाभास करून देतोय। एकतर्फी सामना होतोय, 2 चेंडू शेवटचे शिल्लक राहिलेत। अजिंक्य तारा संघाला विनंती, मेगा फायनलची तयारी आपण करायची आहे। सर्वप्रथम तर टॉस केला जाईल तो मैदानाच्या आतमध्ये, पाहूया पुढील माहिती आमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचेल, तोपर्यंत शेवटच्या 2 बॉलकडे आपण लक्ष टाकूया। थोडीशी खराब लाईन पाहायला मिळते, शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून दर्शवला जातोय। कल्याणी घोरपडे सर मात्र स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत ऑन फील्ड पंचांच्या माध्यमातून हा व्हाइट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत। गेले 2 दिवस मात्र या पंचांनी अगदी बारकाईनं निरीक्षण केलं या सर्व मॅचचं, तटस्थ असं पंचांचं पॅनल या स्पर्धेला गेले 2 दिवस मार्गदर्शन करत असताना आपण पाहिलं। कल्याणी घोरपडे सर, करुणाकर कोटियन, शशिकांत साटम आणि त्यांच्यासोबत सूर्यकांत आढाव, या 4 पंचांचं पॅनल आपण अनुभवलं। तदनंतर जर आपण पाहिलं तर समालोचन कक्षातून 3 विविध आवाज आपण ऐकलेले आहात। महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातील ज्यांची आकडे तज्ज्ञ समालोचक म्हणून ओळख आहेत ते जयेशजी भोसले सर आमच्यासोबत गेले 2 दिवस जुळले आहेत। त्याचबरोबर ओमकार पाटील माझे सहकारी समालोचक मित्र या समालोचन कक्षामध्ये आहेत आणि मी मराठी समालोचक रोशन पाताडे।
या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्हाला या दुसऱ्या पर्वामध्ये संधी दिल्याबद्दल मास्टर्स प्रीमियर लीगचं आम्ही आभारी असणार आहोत. विशेष आभार असतील ते प्रशांतजी म्हात्रे साहेबांचे, कारण गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्यावर विश्वास दाखवला आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मात्र दिली, त्याबद्दल विशेष आभार. गुणलेखकाच्या भूमिकेत मंदार चव्हाण मॅन फ्रॉम दादर, तर डीजेच्या भूमिकेत ज्यांचं सुमधुर संगीत आपण गेले 2 दिवस ऐकतोय, आमचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या व्यक्तीनं केलं ते विजय साऊंडचे प्रोप्रायटर विराज जोगळे, सुमित मिसाळ म्हणजेच डीजे छोटू, आणि या स्पर्धेचं नीट अँड क्लीन क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपण जे पाहिलात गेल्या 2 दिवसांमध्ये, ते गेम शॉट्स लाईव्ह सौरभ गाडी आणि त्यांचे सर्व टेक्निकल सहकारी, मग त्यामध्ये अपडेटर्स स्वतः सौरभ 2 दिवस या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांचे कॅमेरामन, त्यांचंही तितकंच चांगलं कॅमेरा वर्क 2 दिवस अनुभवायला मिळालं. एक प्रकारे आपण जर पाहिलं तर एकमेव अशी व्यक्ती आहे जिच्याकडे वेळेला थांबवण्याची क्षमता असते, ती व्यक्ती म्हणजे कॅमेरामन. आणि या कॅमेरामननं गेले 2 दिवस खूप चांगलं काम केलं आहे मैदानावरती, अगदी प्रत्येक बॉलला कॅमेऱ्यामध्ये टिपलंय, फॉलो केलंय आणि अखंड जगभराच्या पाठीवर या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप आणि एक क्रिस्टल क्लिअर नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण करून दिलंय, त्याबद्दल गेम शॉट्स लाईव्हचे या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. आणि हा सामना इथे मात्र औपचारिकता पूर्ण जो होता तो पूर्ण झालाय आणि इथे मात्र हा सामन्याचा विजेता ठरलाय तो टीम कोंढाणा मेगा फायनलमध्ये दाखल होतो. एकदा जोरदार टाळ्या.